दर्यापूर मतदारसंघाचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदाराचे चपला उचलते चपला. अरे आमदार कोण बनवलं? ह्या जनतेनं बनवलं. चपला कोणाच्या उचलता? अरे हे अशी परिस्थिती. अरे नेत्यांच्या खुर्चीला लात मारून काम करायची ताकद असली पाहिजे, त्याला म्हणते मर्द आमदार. चुकवण्याची ताकद असली पाहिजे. बडनेरेच्या आमदारानं मला स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही. मी फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वारसदार आहो. स्वाभिमान माझ्या रक्तात आहे. बाबासाहेबांचं मी लेकरू आहो, त्याच्यामुळे स्वाभिमान हा माझ्या रक्तारक्तात आहे. त्यानं स्वतःचं पाहो की जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरोशावर निवडून आला, माननीय शरद पवार साहेबांना बाप म्हणणारा मोदीला आता बाप समजतो, हे सर्वांना माहीत आहे. स्वतःची जात चोरून चुकीचं व्हॅलिडिटी जात प्रमाणपत्र वाचवण्यासाठी मोदी शहांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यांचे तळवे चाटत आहेत. काल आपण पाहिलं असेल दिंडी दहंडी, आणि दहंडीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री 2 घंटे इथं होते. शेतकऱ्यांना समर्पित ही दहंडी आहे, आणि हिरो हिरोईनला नाचून शेतकऱ्यांना इथं जर ते समर्पित करत असतील तर त्यांच्यासारखा मूर्खपणा कोणाचा नाही. म्हणून येणाऱ्या काळात त्यांनी लक्षात घ्यावं की हा माझा अपमान नाही, माझ्या समाजाचा अपमान आहे. ज्यांनी त्याला भरभरून मतं दिले त्या पद्धतीनं माझ्यावर अशा पद्धतीनं टीका केली तर याच्यापेक्षाही मला खालच्या स्तरावर येऊन त्याच्यावर बोलता येते. म्हणून मला स्वाभिमान शिकवण्यापेक्षा आपण किती स्वाभिमानी आहो हे पाहिलं पाहिजे सगळ्या जनतेला माहीत नौटंकी आहे. म्हणून जर हिंमत असेल तर आताही राजीनामा द्यावा आणि स्वाभिमान जागृत ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या भरोशावर निवडून आल्यानंतर बडनेरा मतदारसंघातून असेल की लोकसभा मतदारसंघातून असेल, अमरावती लोकसभा मतदारसंघातून, दोघांनी आताच्या आता राजीनामा द्यावा आणि पुढची निवडणूक लढून दाखवा. हो, या संदर्भात मी पोलीस तक्रार करणार नाही, दाखल करणार नाही, पण मी त्याला जशाच तसे मी स्वतः माझे कार्यकर्ते माझे सर्व सहकारी माझ्या पक्षाचे नेते हे त्याला तसेच तसे उत्तर देतील.